आपल्या हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीचं पूजन अश्विन अमावस्येलाच केलं जातं. इतर दिवशी अमावस्या म्हटलं की आपलं मन कावरंबावरं होत असतं, पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मी पूजनामुळे वाढत असतं. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत धनदेवता कुबेर आणि गणपतीचं पूजन आणि माता सरस्वतीचं पूजन करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे हा दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी भक्तिभावाने घरोघरी पूजा केली जाते. यंदा दिवाळीच्या तिथीनुसार काही ठिकाणी गोंधळ झालेला आहे की 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, त्या संभ्रमाचं वातावरण आहे. लक्ष्मी पूजन नेमकं कधी करावं याबाबत प्रत्येक ठिकाणी संभ्रम आपल्याला बघायला मिळत असतो. पण आपल्या धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदयातिथीनुसार साजरा केला जातो, त्यामुळे ती उदयातिथीच खूप महत्त्वाची ठरत असते. दिवाळीत देवी लक्ष्मीचं पूजन हे प्रदोष काळात केलं जातं. अमावस्या 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होते आणि तसेच अमावस्या ही 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 संपत आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजन हे नेमकं 31 करायचं की 1 असा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर उदयातिथीनुसार 1 नोव्हेंबरला येत असल्यामुळे त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन केलेलं अगदी फलदायी ठरेल. आणि त्याचनुसार आपल्या धर्मशास्त्रात उदयातिथीला विशेष महत्त्व दिलं जातं. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 ते रात्री 8:35 लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. या योगामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. आणि या 2 तासाच्या शुभ मुहूर्तामध्ये अतिशय शुभ मुहूर्त जो मानला जातो तो म्हणजे संध्याकाळी तुम्हाला 6:04 ते 6:16 हा 12 मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये जर तुम्ही पूजेची तयारी केली तर नक्कीच आपल्याला याचे फायदे होतील. या दिवशी शुक्रवार आहे आणि त्याचबरोबर स्वाती नक्षत्र असल्यामुळे शुक्राचा प्रभाव असणार आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे या दिवशीची महत्त्वता अजून वाढत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजनाची मी माहिती दिलेली आहे, कधी करायचं, कोणत्या वेळेमध्ये करायचं. त्यानंतर लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळीच्या दिवशी अनेक प्रकारामध्ये तंत्र आणि मंत्र केले जातात. हा दिवस साधनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा दिवस आपण आपल्या घरातील दोष, नकारात्मकता, विघ्न, संकटे, अडचणी दूर करण्यासाठी आपण या दिवसाचा वापर करू शकतो. तर आता आपल्याला या दिवशी म्हणजेच उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आपल्या मुलांच्या जीवनातील त्रास, विघ्न, संकटे दूर व्हावे, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, मग ती अभ्यासात असू द्या, नोकरीत असू द्या किंवा मग इतर कोणत्या क्षेत्रामध्ये असू द्या, तर त्यासाठी उद्या आपल्याला आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व त्रास दूर होतील. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावी. आत्ता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये ते कुठेही मागे राहता कामा नये किंवा कोणतंही व्यसन त्यांना नसावं. त्यांची जी काही चिडचिड आहे, हट्टीपणा आहे, तापटपणा आहे तर तो कमी व्हावा. त्यांचं जर अभ्यासात लक्ष नसेल तर त्या अभ्यासात लक्ष एकत्रित व्हावं. किंवा मग त्याचबरोबर मुलं ज्या वेळेस बाहेर जातात त्यावेळेस ते सुखरूप घरी यावं आणि त्यांच्यावरती असणारं प्रत्येक विघ्न हे दूर व्हावं अशी आपण प्रत्येक वेळेस प्रार्थनाही करत असतो. माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला हेच वाटत असतं की माझा मुलगा माझी मुलगी एकदम सुखरूप राहावी. त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात, हे सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात. बघा, ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावरती आपला विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे. मनामध्ये कोणताही किंतू परंतु येऊ न देता तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. हा उपाय प्रामुख्याने मुलांवरती कोणतेही संकट येऊ नये यासाठी आपल्याला करायचा आहे. आता कशा पद्धतीने करायचं आहे तर ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ह्या उपायासाठी 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते आपण बघणार आहोत. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे. कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये जे आपण माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत त्या काळामध्ये जरी केला तुम्ही हा उपाय तरीही चालेल. अमावस्या संपण्याच्या अगोदर तुम्ही 5 ते 6 या दरम्यानमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला 2 वस्तू घ्यायच्या आहेत.
लाल सुकलेल्या ज्या मिरच्या असतात तर त्या 5 तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत. किती? तर देठासकटच्या 5 मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुम्ही या ज्या वस्तू मी आत्ता सांगणार आहे तर त्या एखाद्या पेपरमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मोहरी, तुमच्याकडे काळी मोहरी असेल तर ती घ्या किंवा पिवळी मोहरी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे घ्यायचं आहे, खडेमीठ जे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात, हे खडेमीठच तुम्हाला घ्यायचं आहे. खडेमीठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या शक्ती असतात, त्यामुळे खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जो झाडू असतो बघा, जो जुना झाडू आहे आपल्याकडे, तर त्या झाडूची आपल्याला थोडीशी जी काडीक असते तर ती तुम्हाला तोडून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत ठेवायची आहे. तर ह्या 3 ते 4 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे. जमिनीवरती बसवल्यानंतर मुलांचा चेहरा तुम्ही पूर्वेकडे करू शकतात किंवा पश्चिमेकडे सुद्धा करू शकतात, फक्त दक्षिणेकडे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला मुलांच्या डोक्याकडे पायाकडे तुम्हाला ओवाळायचे आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहे, अशा पद्धतीचा भाव ठेवायचा. आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे, आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल आणि तुमच्याकडे चूल पेटवण्याची जर पद्धत असेल किंवा चूल तुम्ही पेटवत असाल तर तुम्ही त्या पेटवलेल्या चुलीमध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायचे आहे. आता शहरामध्ये राहताय, आपण चूल नाही पेटवू शकत, तर मग काय करायचं? तर तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता. जर तुमच्या आजूबाजूला निर्माल्य नसेल तर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा या वस्तू नेऊन ठेवू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही झाडाखाली ठेवणार असाल तर कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अगदी अशाच पद्धतीने, साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. नक्की करा, नक्कीच फायदा होईल. त्यानंतर मुलांसाठी एक तुम्ही दिवासुद्धा लावू शकता. हा दिवा मुलांच्या बुद्धी आणि ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या सुद्धा खूप महत्वाच्या असतात. तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे? दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलरचा जो कलावा असतो बघा, तर त्याची वाट टाकायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा, तुपाचा किंवा तेलाचा कोणताही लावू शकता. त्यामध्ये तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं 5 लवंग घ्यायच्या आहेत, त्या ओवाळायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. तर हे जे 2 उपाय आहेत तर ते तुम्ही करू शकता. दोन्ही उपायांचा खूप छान आणि चांगला फायदा तुम्हाला होईल. नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्यातून त्यांची सुटका होईल. त्याचबरोबर बघा, व्हिडिओ नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.